नमस्कार मित्रांनो, मी आहे ज्ञानेश्वर कव्हर। स्वागत आहे आपलं डीके मल्टी सर्व्हिसेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, इंडियन कोस्ट गार्ड म्हणजेच त्याला आपण भारतीय तटरक्षक दल असं काय म्हणतो, तर याच्या 350 जागा आलेल्या आहेत मित्रांनो। तर याआधी आपण एक व्हिडिओ बनवला होता मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं काही सांगितलं होतं मित्रांनो, की नेमक्या जागा कशा आहेत वगैरे सगळं काही। तर फॉर्म भरण्याच्या आधी तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या मित्रांनो, त्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म कसा भरायचा हे सांगणार आहोत मित्रांनो। तत्पूर्वी तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही तो बघून घ्या मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला सगळं काही क्लिअर होणार आहे मित्रांनो। चला तर मग आता आपण फॉर्म कसा भरायचा ते आपण बघूया मित्रांनो। सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला इंडियन कोस्ट गार्ड या वेबसाईटवर यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे मित्रांनो, बघा ही वाली लिंक आहे, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे आणि नंतर काय करायचं, अपकमिंग ऑपॉर्च्युनिटीज यावर क्लिक करायचं मित्रांनो, ठीक आहे। बघा त्यानंतर तुमच्यासमोर असं काय पेज येणार आहे। तर बघा इथं काय आहे, आता ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर CGPET हे जो काही ॲडव्हर्टाईजमेंट नंबर दिला मित्रांनो, हा इथं दिलेला आहे। तुम्हाला जर ॲडव्हर्टाईजमेंट ती जर डाउनलोड करायची असेल तर त्यावर क्लिक करायचं आहे, तशी आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे, ठीक आहे। तर तुम्हाला काय करायचं, इथे जे काय बाजूला क्लिक टू अप्लाय हे जे काय दिलेलं आहे मित्रांनो, ठीक आहे, तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता। तर बघा मी त्यावर क्लिक करतो। तर बघा तुमच्यासमोर आता असं काय पेज येत आहे मित्रांनो, इंडियन कोस्ट गार्ड साइन इन। परंतु मित्रांनो, तुमच्याकडे आता सध्या काय लॉग इन आय डी नाही, पासवर्ड नाही, त्यामुळे काय करायचं, हे जे खाली काही क्रिएट अकाउंट दिलेलं आहे, तर या क्रिएट अकाउंट याच्यावर क्लिक करायचं, आधी आपल्याला अकाउंट बनवून घ्यायचं मित्रांनो। तर बघा क्रिएट अकाउंटवर क्लिक केल्यानंतर जसं तुमच्या दहावीवर तुमच्या मार्कशीटवर जसं नाव आहे तर तसं नाव इथं संपूर्ण नाव टाकायचं मित्रांनो, ठीक आहे। त्यानंतर तुमच्या फादरचं नाव टाकायचं आहे, नंतर मदरचं नाव टाकायचं आहे, नंतर नॅशनॅलिटी तुमची इंडियन करून घ्यायची, जेंडर तुमचं मेल फिमेल, हे मेलसाठीच आहे मित्रांनो, तर मेल टाकून घ्यायचा, तुमचा चालूवाला ईमेल आय डी टाकायचा, परत तो कन्फर्म करायचा मित्रांनो, मोबाईल नंबरसुद्धा टाकायचा, ठीक आहे। नंतर मित्रांनो, ही सगळी डिटेल भरल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे काही जनरेट OTP नावाचं बटन दिलं तर यावर क्लिक करायचं, त्यानंतर तुमच्या ईमेलवरसुद्धा OTP जाणार आहे मित्रांनो, तो ईमेलवरचा OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे, आणि तुमच्या मोबाईल नंबरवरसुद्धा OTP जाणार तर तो OTP तुम्हाला इथं टाकायचं आहे मित्रांनो, आणि त्यानंतर काय करायचं, हे जे खाली काही सबमिट बटन आहे तर या सबमिट बटनवर तुम्हाला क्लिक करायचं। चला तर मी आता डिटेल भरून घेतो आणि सबमिट क्लिक करतो। त्यानंतर बघा मित्रांनो, तुम्ही जनरेट OTP केलं की तुमच्या जो काही ईमेल आय डी टाकला त्यावरसुद्धा OTP जाणार आहे, आणि तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला तर त्यावरसुद्धा OTP जाणार आहे मित्रांनो, तर त्याला काय करायचं, तुम्हाला ओके करायचं आणि तो OTP, आणि बघा OTP सेंड सक्सेसफुली टू ईमेल जो काय आहे, आणि मोबाईल नंबरसुद्धा आहे सक्सेसफुली पाठवला, बघा मला मेसेजसुद्धा आलेला आहे मित्रांनो, ठीक आहे। तर ते दोन्ही तुम्हाला घ्यायचे, आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, OTPच्या ईमेलमध्ये आणि मोबाईलचा मोबाईलमध्ये टाकायचं आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं। चला तर मी OTP टाकून घेतो। त्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला असा काही मेसेज येईल, सक्सेस यू हॅव साइन अप सक्सेसफुली, प्लीज चेक युअर रजिस्टर ईमेल ऑर मोबाईल फॉर सिस्टीम जनरेटेड पासवर्ड। तर काय करायचं, ओके करायचं, ठीक आहे। त्यानंतर तुमचा जो काही ईमेल आय डी आहे तो ईमेल आय डी टाकायचा, आणि तुमच्या मोबाईल नंबरवर पासवर्डसुद्धा पाठवलेला आहे मित्रांनो, तो तुम्हाला पासवर्ड इथं टाकून घ्यायचा, पासवर्डच्या फील्डमध्ये कॅपचा कोड आहे तो कॅपचा कोड टाकायचा आणि लॉग इन करायचं मित्रांनो। आता मी डिटेल भरतो आणि लॉग इन करतो। त्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला इथं रिसेट पासवर्ड म्हणून येत आहे, तर तुम्हाला इथं न्यू पासवर्ड निवडायचा आहे आणि तो कन्फर्म करायचा आहे, जो काही कॅपचा कोड आहे तो कॅपचा कोड एंटर करायचा आणि कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं। चला तर मी आता न्यू पासवर्ड सेट करून कंटिन्यू बटनावर क्लिक करतो। एक गोष्ट ध्यानात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही पासवर्ड टाकता तर तो पासवर्ड तुमचा 8 ते 16 अंकी असला पाहिजे, त्यामध्ये एक कॅपिटल लेटर असलं पाहिजे, कमीत कमी एक लोअर लेटरसुद्धा असलं पाहिजे, एक त्यामध्ये नंबरसुद्धा असलं पाहिजे आणि एखादं त्यामध्ये स्पेशल कॅरेक्टरसुद्धा असलं पाहिजे, ठीक आहे मित्रांनो। जसं की बघा इथं स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे स्पेशल कॅरेक्टर कोणतं, तरच तो पासवर्ड आला होईल मित्रांनो, आणि त्याची लाईन किती, मिनिमम 8 कॅरेक्टर आणि जास्तीत जास्त 16 कॅरेक्टर, ठीक आहे। त्यानंतर बघा मी कंटिन्यू बटनावर क्लिक करतो। तर बघा तुम्हाला काय मेसेज आला, पासवर्ड रिसेट सक्सेसफुली, आता काय करायचं, ओके करायचं मित्रांनो। तर बघा आता तुम्हाला असं पेज तुम्हाला दिसणार आहे मित्रांनो, ठीक आहे। तर बघा तुम्हाला अक्सेप्ट करायचं आणि सबमिट करायचं, त्यानंतर बघा पेज ओपन होत आहे। आता बघा मित्रांनो, तुम्हाला इथं पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची, बघा तुमची आधीची इन्फॉर्मेशन तर आहेच काही, ठीक आहे, तुमचा मदर नेम, तुमचा प्रायमरी मेल, ठीक आहे, तुम्हाला जर सेकंडरी मेल टाकायचा असला तरी टाकू शकता,
ठीक आहे बरं, तुम्हाला आता मॅरिशियल स्टेटस, तुम्ही जर मॅरिड असाल तर मॅरिड टाका, अनमॅरिड असाल तर अनमॅरिड टाका, परत तुम्हाला इथं आधार नंबर तुमचा ऑप्शनल आहे मित्रांनो, ठीक आहे, टाकला नाही टाकला तरी काही प्रॉब्लेम नाही. परत बघा फोटो आय डी कार्ड यामध्ये तुम्हाला आधार कार्ड निवडू शकता, ड्रायव्हिंग लायसन्स निवडू शकता, पासपोर्ट, वोटर आय डी, पॅन कार्ड, तर यापैकी तुम्ही जे काही आहे तर ते टाकू शकता. मी काय करतो इथं आधार कार्ड घेतो मित्रांनो. तर बघा फोटो आय डी कार्ड नंबर तुम्हाला इथं तुमच्या आधार कार्डचा नंबरसुद्धा टाकायचा आहे मित्रांनो. तर तुमच्या आधार कार्डचा जो काही नंबर आहे मित्रांनो तर तो तुम्हाला इथं पहिल्या फील्डमध्ये टाकायचा आणि तो काय करायचा कन्फर्म करायचा, ठीक आहे. त्यानंतर बघा इथं आयडेंटिफिकेशन मार्क एक, तुमच्या अंगावर काही जर तीळ वगैरे असला तर असं टाकायचं, मोल ऑन हँड, मोल ऑन नेक असं वगैरे, ठीक आहे. पहिले फील्ड टाकायची आणि दुसऱ्या फील्डमध्ये सुद्धा अशीच ओळख टाकायची मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर बघा तुमची कॅटेगरी निवडून घ्यायची मित्रांनो, तुम्ही अनरिजर्व आहात का, ओ बी सी आहात, आय डब्ल्यू एस आहात, एस सी आहात का, एस टी आहात, ठीक आहे. तर तुमची जी काही कॅटेगरी असेल तर तुम्ही ती निवडून घ्यायची. बघा मित्रांनो काय म्हणत आहेत, एस सी ऑर एस टी कॅन्डिडेट क्लेमिंग रिलॅक्सेशन मस्ट इन्शुअर दॅट ऑल सर्टिफिकेट शूड हॅव बीन इश्यू अर्लियर दॅन द क्लोजिंग डेट, ठीक आहे मित्रांनो. म्हणजे तुमचे जे काही सर्टिफिकेट आहेत तर हे ज्या दिवशी संपणार आहेत त्याच्या आधीचे असले पाहिजे मित्रांनो, ठीक आहे. तर असा अलर्ट येत आहे. तर बघा तुम्हाला काय करायचं, तुमचं जे काही डेट ऑफ इश्यू ऑफ कॅटेगरी सर्टिफिकेट आहे तर ते तुम्हाला ते डी डी एम एम वाव्या फॉरमॅटमध्ये तुम्हाला सेट करून घ्यायचं मित्रांनो, ठीक आहे. तर बघा इथं तुम्ही क्लिक करून ते सेट करून घेऊ शकता. परत बघा इथं तुम्हाला प्रूफ ऑफ बर्थ, 10th क्लास सर्टिफिकेट और बर्थ सर्टिफिकेट, तुमच्याकडे जे काही सर्टिफिकेट आहे तर ते यातून निवडून घ्यायचं मित्रांनो. परत बघा एज रिलॅक्सेशन तुम्हाला इथं मिळणार नाही मित्रांनो, ठीक आहे, फीवीवर भेटत आहे. परत बघा सिलेक्ट एम्प्लॉय टाईप, तर तुम्हाला याच्यातलं काय निवडायचं आहे, तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टर एम्प्लॉय आहात का, म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करता का, परत अनएम्प्लॉय आहे का, प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉय आहे का, आय सी जी पर्सनल आहात का. तर मी काय करतो म्हणजेच तुम्हाला पण जनरली काय निवडायचं, अनएम्प्लॉय म्हणून निवडायचं, त्यासाठीच आपण अप्लाय करत आहोत मित्रांनो, ठीक आहे. परत बघा इथं तुम्हाला हे जे काही नोट आहे तर ते तुम्ही वाचून घ्या मित्रांनो, ठीक आहे. तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते हिंदी किंवा इंग्लिशमध्ये असले पाहिजेत, परत ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये असले पाहिजेत, जे पी जी, जे पी जी नाही तर मग डॉट पी एन जी किंवा मग डॉट पी डी एफ फॉर्मॅटमध्ये असले पाहिजेत मित्रांनो. आणि ती साईज किती असली पाहिजे, त्याची 10 ते 100 के बीपर्यंत असली पाहिजेत मित्रांनो. आणि तुमचं जे काही डावीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे तर त्यावर तुमची डेट ऑफ बर्थ असली पाहिजेत मित्रांनो, ठीक आहे. तर बघा तुम्हाला आता जो काही तुम्ही फोटो आय डी प्रूफ निवडला होता मित्रांनो, जसं की मी आधार कार्ड, तर तुम्हाला इथं चूज फाईल या चूज करून त्याची साईज किती पाहिजे, 10 ते 100 के बीपर्यंत पाहिजे मित्रांनो, तर तो निवडून घ्यायचा आहे. परत तुम्हाला डेट ऑफ बर्थचा प्रूफसुद्धा निवडून घ्यायचं, म्हणजे तुमच्या दहावीचं तुम्हाला बोर्ड सर्टिफिकेटचं अपलोड करायचं आहे चूज फाईल याच्यावर क्लिक करून. परत तुम्ही ज्या कॅटेगरीचे आहात मित्रांनो तर ते कॅटेगरी सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला इथं चूज फाईल याच्यावर क्लिक करून तुम्हाला ते अपलोड करून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि नंतर काय करायचं, या सेव्ह बटनवर तुम्हाला क्लिक करायचं मित्रांनो, ठीक आहे. हे जे काही सेव्ह बटन दिसत आहे ते, तर बघा मी आधीचे डिटेल भरून घेतो आणि डॉक्युमेंट अपलोड कसं करायचं ते सांगतो मित्रांनो. तर बघा मित्रांनो मी तुम्हाला अपलोड फोटो आय डी प्रूफ हा अपलोड करून दाखवतो. तर मी अपलोड फोटो आय डी प्रूफमध्ये जे काय आधार कार्ड आहे त्याची मी पी डी एफ बनवली आहे मित्रांनो. ती पी डी एफ 10 ते 100 के बीच्या आत असली पाहिजे. बघा तुमचा जिथं काय डॉक्युमेंट असेल तर तो तुम्हाला डॉक्युमेंट इथून निवडून घ्यायचा मित्रांनो, ठीक आहे. तर बघा इथं फाईल सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं, सक्सेस म्हणून दाखवते मॅसेज, त्यानंतर ओके करायचं. असंच तुम्हाला जे काय तुमचं डेट ऑफ बर्थ प्रूफ आहे मित्रांनो, बोर्ड सर्टिफिकेट, ते अपलोड करून घ्यायचं आहे. आणि तुमचं जे काही कॅटेगरी आहे तर ते सुद्धा तुम्हाला तसंच अपलोड करून घ्यायचं. तुम्ही त्याची जे पी जी सुद्धा फाईल बनवू शकता किंवा पी डी एफ फाईल सुद्धा बनवू शकता मित्रांनो. तर बाकीचे डॉक्युमेंट अपलोड करून घेत, त्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला मेसेज येईल पर्सनल डिटेल्स सेव सक्सेसफुली. त्यानंतर काय करायचं, ओके करायचं. त्यानंतर तुम्हाला अजून पुढे समोर पेज येईल मित्रांनो. तर बघा आता काय, नाविक पोस्ट इलिजिबल टू अप्लाय ॲज पर व्हॅकन्सी कॅटेगरी अँड डेट ऑफ बर्थ. जसे तुम्ही ज्या काही व्हॅकन्सी आहेत त्या परत तुमची जी काही कॅटेगरी आहे आणि तुमची जी काही डेट ऑफ बर्थ आहे त्यानुसार तुम्हाला नाविक डोमेस्टिक ब्रँचमध्ये अप्लाय करता येते मित्रांनो, ठीक आहे. परत नाविक जनरल ड्युटीमध्ये सुद्धा अप्लाय करता येते आणि बस या दोन याच्यामध्ये तुम्हाला अप्लाय करता येते. तर मी काय करतो मित्रांनो, नाविक डोमेस्टिक ब्रँच याच्यामध्ये अप्लाय करतो. त्यासाठी काय पाहिजे, 10th क्लास फ्रॉम बोर्ड ऑफ एज्युकेशन रिकॉग्नाइज बाय काउन्सिल ऑफ बोर्ड फॉर स्कूल एज्युकेशन, ठीक आहे. आणि जनरल ड्युटीमध्ये काय पाहिजे मित्रांनो, 10+2 पास विथ मॅथ्स अँड फिजिक्स फ्रॉम अन एज्युकेशन बोर्ड रिकॉग्नाइज बाय काउन्सिल ऑफ बोर्ड फॉर स्कूल एज्युकेशन. तर मी काय करतो मित्रांनो, हे जे काही नाविक डी बी आहे तर हे सिलेक्ट करतो, ठीक आहे. आणि त्यानंतर काय करायचं, तुम्हाला हे जे काही सेव्ह बटन आहे त्या सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे. तर बघा आपला पोस्ट सेव्ह सक्सेसफुली, त्यानंतर ओके करायचं आहे. तर बघा आता काय येत आहे, वेलकम टू आय सी जी रजिस्ट्रेशन. आता तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल्स टाकायचं मित्रांनो.
ठीक आहे, जसे आधी सांगितलं तसंच मित्रांनो। तर बघा आता डीडीयू पास इन क्लास 10 तर काय करायचं, यस करायचं, सिलेक्ट एज्युकेशन बोर्ड, तुमचं जे काही बोर्ड असणार आहे मित्रांनो तर तो तुम्हाला निवडून घ्यायचा। तर आपलं बोर्ड काय आहे, म्हणजे माझं महाराष्ट्र स्टेट बोर्ड, ठीक आहे, तर मी ते निवडून घेतो मित्रांनो या लिस्टमधून। तर बघा मला बघावं लागेल, बघा मित्रांनो आपलं बोर्ड आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर एज्युकेशन, म्हणजे हायर सेकंडरी एज्युकेशन, तर ते सिलेक्ट करायचं। परत बघा तुम्हाला सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे 10वीचा, तुमचं पर्सेंटेज आहे का, सी जी पी आहे का, ग्रेड आहे, तर तो सुद्धा निवडून घ्यायचा आहे। परत तुम्हाला कोणत्या दिवशी तुमचं सर्टिफिकेट, म्हणजे तुमची जी काही मार्कशीट आहे तर ती कोणत्या दिवशी मिळेल, ती मार्कशीटचा नंबर लिहायचा आहे। परत तिथं डू यू हॅव ॲडिशनल मार्कशीट फॉर 10th, म्हणजे तुम्हाला दुसरी काही मार्कशीट आहे का, तर ती असेल तर यस करा, नसेल तर मग नो करा, ठीक आहे। परत बघा मी डिटेल भरतो, त्यानंतर काय ते डिटेल बघूया। त्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला खाली यायचं आहे आणि आता काय करायचं, एंटर सब्जेक्ट वाईज डिटेल, तुम्हाला इथं सब्जेक्ट नेममध्ये सब्जेक्ट टाकायचं मित्रांनो, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला मार्क किती भेटले त्या सब्जेक्टमध्ये ते मार्क टाकायचे आहे एंटर ऑप्टेन मार्कमध्ये। परत ते कितीपैकी होते ते सुद्धा टाकायचे, ठीक आहे। आणि त्यानंतर परत जेवढे काही सब्जेक्ट असतील तर ते तुम्हाला ॲड सब्जेक्ट या बटनावर क्लिक करून ते ॲड करून घ्यायचे। चला तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून दाखवतो, बघा सब्जेक्ट टाकून झाला की ॲड सब्जेक्ट या बटनावर क्लिक करायचं, त्यानंतर तुम्हाला दुसरा सब्जेक्ट येणार आहे, तर बाकीचे सब्जेक्टसुद्धा ॲड करून घ्यायचे। तर बघा मित्रांनो मी 6 विषयाचे मार्क टाकून घेतलेले आहेत, तुमचे जेवढे काही विषय असतील तर ते टाकून घ्या, ठीक आहे। त्यानंतर काय करायचं, तुम्हाला इथं 10वीची मार्कशीट अपलोड करायचे, चूज फाईल या बटनावर क्लिक करून, जसं आपण मगाशी अपलोड केली होती, आणि त्यानंतर तुम्हाला 10वीचं सर्टिफिकेटसुद्धा इथं अपलोड करायचं आहे परत एकदा, ठीक आहे। त्यानंतर काय करायचं, सेवा बटनावर क्लिक करायचं। चला तर मी बाकीचे डिटेल भरून घेतो मित्रांनो। ज्यावेळेस तुम्ही हे जे काही मार्कचे सब्जेक्ट टाकता, म्हणजे मार्क सब्जेक्ट म्हणा, मार्क म्हणा, टोटल मार्क म्हणा, त्यानंतर तुम्हाला बघा ॲटोमॅटिक इथं तुमचा ॲग्रिगेट पर्सेंटेज इथं क्रिएट होते मित्रांनो, ठीक आहे। तर बघा हे जे तुम्ही 10वीचा बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट अपलोड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सेवा बटनावर क्लिक करायचं। तर बघा मी सेवा बटनावर क्लिक केलेलं आहे, 10th क्वालिफिकेशन डिटेल्स सेव सक्सेसफुली। आता काय करायचं, ओके करायचं। तर बघा आता काय इथे समोर बघूया आपण। तर बघा मित्रांनो आता काय करायचं, कम्युनिकेशन डिटेल्स ही तुम्हाला म्हणजेच काय ॲड्रेस वगैरे टाकायचा मित्रांनो, परमनंट ॲड्रेस टाकायचा, तुमचा जो काय घराचा नंबर आहे किंवा मग रस्ता आहे तर तो तुम्हाला टाकून घ्यायचा। परत तुमच्या लँडमार्कमध्ये तुमच्या एरियाचं नावसुद्धा टाकून घ्यायचं, ठीक आहे। त्यानंतर कंट्री तर डिफॉल्ट इंडिया आहे, परत तुमचं जे काही स्टेट आहे म्हणजेच आपलं ऑब्विसली इथं काय स्टेट असणार आहे महाराष्ट्र, तर महाराष्ट्र निवडून घ्यायचं। त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असणार आहे तर तो जिल्हा निवडून घ्यायचा मित्रांनो। परत तुमचा तालुका तुम्ही निवडू शकता, ठीक आहे। तर बघा मी तालुकासुद्धा निवडून घेतो। परत तुमचा पिनकोड टाकायचा, जो काय पिनकोड असेल तो, आणि पोस्टाचा कोडसुद्धा टाकायचा आहे। त्यानंतर बघा इथं काय म्हटलेलं आहे, चेक द चेकबॉक्स इफ प्रेझेंट ऑर करंट ॲड्रेस इज सेम ॲज प्रेझेंट परमनंट ॲड्रेस, म्हणजेच काय मित्रांनो हा जो काही वरचा आहे तर हा काय आहे परमनंट ॲड्रेस आहे पहिला, ठीक आहे। आणि खाली काय आहे डबल, बघा प्रेझेंट किंवा मग करंट ॲड्रेस, म्हणजेच जर तुमचा प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असेल मित्रांनो तर तुम्हाला या चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे, म्हणजे तुम्हाला दोनदा ॲड्रेस टाकायचं काम नाही। परंतु तुमचा जर परमनंट ॲड्रेस वेगळा असेल आणि प्रेझेंट ॲड्रेस चेंज असेल तर मग तुम्ही तो दोन्ही पण भरून घ्यायचा मित्रांनो, ठीक आहे। समजा धरून चला मी इथं चेकबॉक्स केला नाही तर तुम्हाला इथं डबल तुमचा जे काही प्रेझेंटचा ॲड्रेस आहे तर तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे मित्रांनो, जसं तुम्ही परमनंटमध्ये टाकला आहे तसा। तर माझा दोन्ही सेम आहे त्यामुळे मी काय करतो इथं चेकबॉक्स लावतो मित्रांनो, ठीक आहे। तर बघा मी राहिलेले डिटेल भरतो आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला, बघा इथं जे काही सेव्ह बटन आहे त्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो। ज्यावेळेस तुम्ही ॲड्रेस टाकता त्यानंतर बघा इथं तुम्हाला डोमासाईल डिटेलसुद्धा टाकायचे आहे, तर डोमासाईल स्टेट म्हणजे तुम्ही ज्या राज्याचे रहिवासी आहात तर त्या राज्याचं तुम्हाला इथं नाव टाकायचं आहे। तर बघा मी महाराष्ट्राचं आहे त्यामुळे महाराष्ट्र सिलेक्ट करतो आणि सेव्ह या बटनावर क्लिक करतो। त्यानंतर बघा प्लीज एंटर युअर परमनंट पोस्ट ऑफिस नेम प्रॉपरली, एंटर आपले अल्फानुमेरिक व्हॅल्यूज, डू नॉट एंटर स्पेशल कॅरेक्टर अदर दॅन। तर बघा मित्रांनो तुम्हाला तुमच्या पोस्ट ऑफिसचं नावसुद्धा इथं टाकायचं आहे, तर आपण ते नाव टाकून घेऊ। बघा मित्रांनो इथं तुमचा जो काही परमनंट ॲड्रेस आहे तर त्यामध्ये तुम्हाला पोस्ट ऑफिसचं नाव टाकून घ्यायचं आहे, जसं माझं पोस्ट ऑफिस तामसी हे नाव आलेलं आहे। तर बघा आता काय करायचं, सेव्ह या बटनावर क्लिक करायचं। तर बघा कम्युनिकेशन डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली, त्यानंतर ओके करायचं। तर बघा आता काय ते बघूया आपण। आता काय म्हणत आहे, ॲडिशनल डिटेल्स, तर ॲडिशनल पर्सन डेटामध्ये काय म्हणत आहे, वेदर हॅविंग NCC ABC सर्टिफिकेट, जर तुमच्याकडे NCC सर्टिफिकेट असेल तर यस करा, नाही तर मग नो करा। तर तुम्हाला नोवर करायचं तर याला नोकडे क्लिक करायचं मित्रांनो, म्हणजे उजवीकडे हे करून। बरं बघा काय म्हणते, वेदर स्टडी इन सैनिक स्कूल, जर तुम्ही सैनिक स्कूलमध्ये
अभ्यास म्हणजे शाळेत असाल तुम्ही सैनिक स्कूलच्या तर मग काय करायचं यस करायचं नाही तर मग नो करायचं आहे नोवर दाबून ठीक आहे परत बघा काय म्हटलं वेदर सर्व्हिस सर्व्हिंग इन आर्म फोर्स जर तुम्ही आर्म फोर्समध्ये असाल तर यस करा नाही तर मग नो करा ठीक आहे हॅव यू रिप्रेझेंटेड ॲट एनी लेवल इन स्पोर्ट जर तुम्ही स्पोर्टमध्ये कोणत्यासुद्धा रिप्रेझेंट केलं असाल तर यस करा नसेल तर मग नो करा परत बघा पुढे काय म्हणते डू यू नो स्विमिंग जर तुम्ही स्विमिंग करू शकत असाल म्हणजे तुम्हाला स्विमिंगचं ज्ञान आहे तर मग काय करायचं या यसवर क्लिक करायचं नसेल तर मग या नोवर क्लिक करायचं ठीक आहे जर तुम्ही नोवर केलं तर मग काय म्हणते यू विल हॅव टू क्लिअर स्विमिंग टेस्ट ॲज पर प्रिस्क्राईब नॉर्म इफ इंडक्टेड इन सर्व्हिस यू आर लायबल टू डिस्चार्ज फ्रॉम सर्व्हिस इफ यू फेल टू क्लिअर द स्विमिंग टेस्ट म्हणजे तुम्हाला मित्रांनो स्विमिंग टेस्ट तिथं पास होणं लागते जर तुम्ही स्विमिंगची ज्ञान जर नसेल तुमच्याकडे तर बेस्ट वे काय तुम्ही काय करा यस करायचं त्यानंतर तुम्हाला स्विमिंग शिकता येते नंतर मित्रांनो ठीक आहे परत बघा काय म्हटलं आर यू सन ऑफ अ सर्व्हिंग रिटायर्ड ऑर डिस्चार्ज डिकेज कोस्ट गार्ड पर्सनल ऑफिसर एस ओ ई पी सिव्हिलियन स्टाफ म्हणजे तुम्ही एखादा रिटायर्ड पर्सनचे मित्र म्हणजे मुलगा वगैरे आहात का किंवा दुसरं काही तर तुम्हाला काय करायचं यस करायचं नसेल तर मग नो करायचं परत बघा काय म्हटलं आर यू सन ऑफ अ कोस्ट गार्ड पर्सनल होल होज डेथ इज ॲट्रिब्युटेबल टू सर्व्हिस म्हणजे तुम्ही कोस्टगार्डचे सण आहात का की त्यांची डेट सर्व्हिसमध्ये झालेली आहे तर काय करायचं तुमचं असाल तेच करा नसाल तर नो करा परत बघा बाकीचे जे काही कंपल्सरी ऑप्शन आहेत तेच आपण बघूया मित्रांनो बघा वेदर यू आर एम्प्लॉय इन सेंट्रल ऑर स्टेट गव्हर्नमेंट ऑर पब्लिक सेक्टर तुम्ही एम्प्लॉय आहात का केंद्र सरकारमध्ये किंवा राज्य सरकारमध्ये किंवा मग पब्लिकमध्ये तर काय करा असाल तर येस करा आणि नसाल तर मग नो करा ठीक आहे परत बघा हॅव यू बीन डिस्चार्ज फ्रॉम द इंडियन आर्मी ऑर इंडियन नेव्ही ऑर इंडियन एअरफोर्स ऑर एनी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन ठीक आहे तुम्ही इंडियन गव्हर्नमेंटमध्ये डिस्चार्ज झाले आहात का मग ते एअरफोर्स असो की नेव्ही असो किंवा मग आर्मी असो याच्यामधून तुम्ही रिटायर वगैरे झाले का डिस्चार्ज झालेले आहेत का असाल तर येस करा नसाल तर मग नो करा ठीक आहे त्यानंतर काय म्हणते डिटेल्स ऑफ क्रिमिनल प्रोसिडिंग इन कोर्ट ऑफ लॉ त्यानंतर बघा काय म्हटलं हॅज एनी वॉरंट ऑर समन्स फॉर युअर अपिअरन्स इज विटनेस बीन इश्यू अँड पेंडिंग बिफोर अ कोर्ट ऑफ लॉ फॉर द टाईम ऑफ बिईंग इन फोर्स तर तुम्हाला काय करायचं नो करायचं मित्रांनो ठीक आहे परत बघा काय म्हणते आर एनी प्रोसिडिंग इन रिस्पेक्ट ऑफ अन ऑफेन्स अलेट टू हॅव बीन कमिटेड बाय यू पेंडिंग बिफोर अ क्रिमिनल कोर्ट इन इंडिया तर काय करायचं नो करायचं हॅज एनी वॉरंट ऑर समन्स फॉर एनी ऑफेन्स बीन इश्यू अँड पेंडिंग बिफोर अ कोर्ट ऑफ लॉ फॉर द टाईम बिईंग इन फोर्स तर काय करायचं हे पण सुद्धा नो करायचं परत बघा काय म्हटलं हॅज अ वॉरंट फॉर युअर अरेस्ट बीन इश्यू बाय अ कोर्ट अंडर एनी लॉ फॉर द टाईम बिईंग इन फोर्स तर काय करायचं नो करायचं त्यानंतर बघा विद ॲप्लिकंट हॅज बीन कन्व्हिक्टेड बाय अ कोर्ट ऑफ इंडिया परत बघा काय म्हणते हॅव यू ॲट एनी टाईम प्रोसिडिंग द डेट ऑफ दिस ॲप्लिकेशन बीन कन्व्हिक्टेड बाय अ कोर्ट ऑफ इंडिया फॉर एनी ऑफेन्स अँड सेंटेन्स इन रिस्पेक्ट देअर फॉर टू इम्प्रिसमेंट ठीक आहे तर काय करायचं तुम्हाला बघा इथं काय म्हणते यू आर नॉट एलिजिबल टू अप्लाय आणि पुढे काय म्हणते आर यू शुअर गिव्हन ॲन्सर इज करेक्ट तर जर इथं काय करतं तुम्हाला नो करायचं ऑप्शन मित्रांनो ठीक आहे नो तुम्हाला ठेवायचं मित्रांनो परत बघा पुढे काय म्हटलं हॅव यू अप्लाइड इन हायर कोर्ट फॉर ॲक्विटल अगेन्स्ट द कन्व्हिक्शन ऑफ लोअर कोर्ट तर काय करतं तुम्ही बघा तर यस केलं तर काय होते यू आर नॉट एलिजिबल टू अप्लाय आर यू शुअर गिव्हन ॲन्सर इज करेक्ट तर काय करायचं नो करायचं ठीक आहे म्हणजे आपलं ते आन्सर आपल्याला नो पाहिजे होतं परत बघा डिबिअर बाय एनी गव्हर्नमेंट एजन्सी ऑफ रिक्रुटमेंट बघा काय म्हणते हॅव यू युअर बीन डिबिअर्ड बाय आय सी जी ऑर आर्मी ऑर नेव्ही एअरफोर्स यू पी एस सी सेंट्रल ऑर स्टेट गव्हर्नमेंट ड्युरिंग एनी रिक्रुटमेंट प्रोसेस तर काय करायचं तुम्हाला नो करायचं ठीक आहे तर बघा त्यानंतर सगळं प्रोसिजर झाल्यानंतर काय करायचं इथं सबमिट जे काही बटन आहे तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं तर बघा आता काय ॲडिशनल डिटेल्स सेव सक्सेसफुली आता काय करायचं ओके करायचं त्यानंतर बघा काय म्हणते फोटो अँड सिग्नेचर आता बघा तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर इथं अपलोड करायची मित्रांनो ठीक आहे परंतु मित्रांनो फोटो आणि सिग्नेचर इथं अपलोड करण्याच्या आधी हा इथं दोन नंबराचा पॉईंट बघा काय म्हणते बघा नोट म्हणून दिलेला आहे आपण तो पॉईंट क्लिअर करू द फोटोग्राफ्स इज टू बी टेकन विथ कॅन्डिडेट होल्डिंग अ ब्लॅक स्लेट इन फ्रंट ऑफ हिज चेस्ट विथ हिज नेम अँड डेट ऑफ फोटोग्राफ टेकन क्लिअरली रिटन ऑन इट विथ व्हाईट चॉक इन कॅपिटल लेटर म्हणजेच काय मित्रांनो बघा इथं तुम्हाला सॅम्पल दिसत आहे हा जो काही तुमचा इथं फोटो असणार आहे मग तो सॅम्पल फोटो आपण सध्या विचारात करूया
तर तुमचा जे फोटो आहे तर तुमच्या छातीपर्यंत इथं तुम्हाला त्याचा ब्लॅक बॅकग्राउंड ठेवायचा आहे आणि पांढऱ्या अक्षरात तुमचं नावासमोर तुम्हाला फर्स्ट नेम म्हणजे तुमचं नाव आणि त्यानंतर लास्ट नेम आणि डीओपी मध्ये ज्या दिवशी तुम्ही फोटोग्राफ काढला तर त्या दिवशीची डेट तुम्हाला तिथं टाकायची. मित्रांनो इथं बघा इथं तुम्हाला सॅम्पल इमेज दिलेली आहे ठीक आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या फोटोवर असा जो काही फॉर्मॅट दिसला दिसत आहे तुम्हाला तर असा फोटो तुम्हाला बनवून घ्यायचा मित्रांनो तरच ते ॲक्सेप्ट होणार आहे ठीक आहे. परत बघा आणखीन काय म्हटलेलं आहे त्याची फोटोची साईज कशी असली पाहिजे बघा इथं दिलेलं आहे डॉट जे पी जी किंवा मग डॉट जे पी जी किंवा मग डॉट पी एन जी फॉर्मॅट आणि ते किती असला पाहिजे 10 ते 100 KB पर्यंत ठीक आहे. आणि बघा सर तुमचा ॲप्लिकंट इथं 18 वर्षाच्या कमी असेल ठीक आहे. इफ युअर एज इज बिलो 18 इयर्स पॅरेंट सिग्नेचर नीड टू बी अपलोडेड. तुमचं जर वय 18 वर्षाच्या कमी असेल तर मग तुमच्या पॅरेंटची सुद्धा इथं सिग्नेचर तुम्हाला अपलोड करून घ्यावी लागेल मित्रांनो. तर बघा मी फोटो अपलोड करतो आणि सिग्नेचरसुद्धा अपलोड करतो त्यानंतर काय करत तुम्हाला तुमचा थंबसुद्धा अपलोड करायचा मित्रांनो बघा ठीक आहे. तुम्हाला थंबसुद्धा इथं अपलोड करायचं ठीक आहे. त्यानंतर मग इथं सेव्ह हे जे काही बटन आहे तर या सेव्ह बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे. बघा मित्रांनो तुमचा फोटो साईन आणि थंब अपलोड केल्यानंतर तुम्ही त्याचा प्रिव्ह्यू सुद्धा बघू शकता मित्रांनो. जसं की बघा इथं तुम्हाला थंबचा प्रिव्ह्यू दिसत आहे त्यानंतर काय करायचं सेव्ह बटनावर क्लिक करायचं. तर बघा फोटो अँड सिग्नेचर डिटेल सेव्ह सक्सेसफुली त्यानंतर काय करायचं ओके करायचं. तर बघा आता काय म्हणते स्टेज 1 सिलेक्शन ऑफ एक्झाम सिटी प्रिफरन्स ठीक आहे. तर बघा तुम्हाला इथं सिटी 1 प्रिफरन्स सिटी 2 सिटी 3 सिटी 4 सिटी 5 हे प्रिफरन्स निवडायचे मित्रांनो ठीक आहे. तर बघा इथं स्टेटमध्ये काय दिलं पहिल्यांदा तुम्हाला इथून स्टेट निवडायचं जे तुम्हाला स्टेट अप्लाय करायचं ते ठीक आहे. तर बघा मी इथं महाराष्ट्र निवडतो पहिलं स्टेट आणि त्यानंतर तुम्हाला इथं सिटी निवडून घ्यायची जसं की समजा औरंगाबाद. परत सेकंडमध्ये तसंच करायचं थर्डमध्ये तसंच करायचं तुम्हाला जे काही स्टेट पाहिजेत ते आणि त्या स्टेटमधली सिटी. तर बघा अशा प्रकारे मी 5 स्टेट निवडून घेतो आणि सिटीसुद्धा निवडून घेतो त्यानंतर काय करायचं सेव्ह बटनावर क्लिक करायचं. तर बघा आता मी सेव्ह बटनावर क्लिक करतो प्लीज सिलेक्ट वन ऑफ दिस ऑप्शन एक राहिलं मित्रांनो. तर बघा मित्रांनो हा पॉईंट बघा इथं काय म्हटलेलं आहे इज देअर एनी सिटी लिस्टेड विथ इन 30 किलोमीटर रेडियस फ्रॉम युअर प्रेझेंट ॲड्रेस. तुमचा जो काही प्रेझेंट ॲड्रेस आहे मित्रांनो तर जसं की बघा तुम्ही इथं महाराष्ट्र निवडलं ठीक आहे. तर महाराष्ट्रामध्ये ह्या सिटी आहेत मित्रांनो तर यापैकी तुमच्या जी काही सिटी दाखवत आहेत तर ही सिटी तुमच्या ॲड्रेसपासून 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे का असेल तर काय करायचं येस करायचं आणि नसेल तर मग काय करायचं नो करायचं मित्रांनो ठीक आहे. तर माझ्याकडे कोणती सिटी अशी नाही त्यामुळे मी काय करतो नो करतो ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर काय करायचं आपल्याला सेव्ह या बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर बघा स्टेज 1 प्रिफरन्सेस सेव्ह सक्सेसफुली त्यानंतर काय करायचं ओके करायचं. बघा आता काय येणार आहे स्टेज 2 सिलेक्शन ऑफ एक्झाम सिटी प्रिफरन्स. तर बघा तुम्हाला इथं किती प्रिफरन्स टाकायचे 5 प्रिफरन्स टाकायचे मित्रांनो. परत बघा इथं वेस्ट झोन तुम्हाला झोन निवडायचा याच्यामध्ये आणि सिटीसुद्धा निवडायची. तर बघा इथं वेस्ट झोनमध्ये तुम्हाला कोणताच हे काही म्हणजे दुसरं काही चेंज करता येत नाही मित्रांनो फक्त तुम्ही ती सिलेक्ट सिटीसुद्धा निवडू शकता फक्त. तर बघा मी मुंबई टाकतो पहिले याच्यामध्ये परत वेस्ट झोनमध्ये सिटी प्रिफरन्स 2 परत इथं मुंबईच टाकतो परत सिटी प्रिफरन्स 3 वेस्ट झोनमध्ये इथं परत मुंबईच टाकतो मित्रांनो. परत बघा आता सिटी प्रिफरन्स 4 याच्यामध्ये सिलेक्ट झोन तुम्हाला जो काही झोन निवडायचा तर तो तुम्ही झोन निवडू शकता ठीक आहे. परत बघा मी इथं वेस्ट झोन टाकतो त्यानंतर इथं सिलेक्ट सिटी काय इथं आता सध्या मंगळूर टाकतो मित्रांनो म्हणजे कर्नाटकमध्ये. परत बघा इथं झोन निवडायचं मी काय करतो आता परत वेस्ट झोनच टाकतो मित्रांनो मला दुसरीकडे टाकायचं नाही. त्यानंतर काय करतं सिटी निवडायची तर मी आता काय करतो कोची टाकतो. तर बघा मित्रांनो स्टेज 2 प्रिफरन्सेस सेव्ह सक्सेसफुली त्यानंतर काय करायचं ओके करायचं ठीक आहे. तर बघा आता आपल्याला काय दाखवत आहे प्रिव्ह्यू दाखवत आहे मित्रांनो. बघा शो ऑल आणि इथं हाईड ऑल दिलं मित्रांनो. तर बघा इथं काय करू आपण डेस्कटॉप साईट करून घेऊ मित्रांनो. 3 डॉटवर क्लिक करायचं आणि डेस्कटॉप साईट असं काही निवडून घ्यायचं आहे. तर बघा आता आपला डेस्कटॉप साईटमध्ये फॉर्म कसा दिसतो हे आपल्याला इथं दिसणार आहे मित्रांनो. तर बघा जो काही तुम्हाला इथं फॉर्म दिसत आहे तुमचा फॉर्म तुम्ही बघून घ्यायचा मित्रांनो ठीक आहे. तर तुम्हाला काही अडचण असली तर काय करायचं इथे जे काही एडिट बटन दिलं मित्रांनो त्या एडिटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे. बघा आणि
जर सगळे डिटेल व्यवस्थित असेल तर मग काय करायचं, सेवा बटणावर क्लिक करायचं. ठीक आहे मित्रांनो, बघा पर्सनल डिटेल्स हो सक्सेसफुली, असे तुम्ही बाकीचे सुद्धा डिटेल इथं चेक करू शकता. ठीक आहे मित्रांनो, तर बघा मी इथं परत मोबाईल विघतो, मग मित्रांनो मोबाईलमध्येच हे चांगलं दिसते. तर बघा तर पोस्ट सिलेक्शन दाखवते तुम्हाला, सेव सेव करावं लागेल मित्रांनो, कारण आपण एडिट फॉर्म केलं होतं. ठीक आहे, तर बघा आता मी काय करतो, डायरेक्ट शेवटच्या स्टेजवर जातो. तर बघा मित्रांनो, आता मी शेवटच्या स्टेजवर आपलं स्टेज टू सिलेक्शन ऑफ एक्झामसाठी प्रिफरन्स. तर बघा मी इथं सिटी वगैरे कशा चेंज केल्या मित्रांनो, तुम्हाला एक सिटी इथं निवडायची नाही, नाहीतर मग ते सिलेक्ट होत नाही मित्रांनो. बघा तुम्हाला वेगवेगळे झोन घ्यायचे आणि सिटीसुद्धा इथं चेंज करायची. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं, तुम्हाला सेवा बटनावर क्लिक करायचं. आता सगळ्या स्टेज तुमच्या फॉलो झालेल्या आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर बघा आता तुम्ही तुमच्या फॉर्मचा प्रिव्ह्यू बघू शकता. त्यानंतर काय करायचं, सेव जे काय आहे तर या सेवा बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. परंतु मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, हे जे डिक्लेरेशन राहिलं आहे तुम्हाला ॲक्सेप्ट करून घ्यायचे. ठीक आहे, त्या डिक्लेरेशन याच्यावर क्लिक करून, तर बघा मी सगळे डिक्लेरेशन क्लिक करून घेतो मित्र, म्हणजेच ते मान्य करून घेतो मित्रांनो. तुम्हाला ते सगळे टिक करून घ्यायचे, तर बघा मी सगळे टिक करून घेतो, भरपूर आहेत मित्रांनो. बघा सगळे डिक्लेरेशन अलो केल्यानंतर तुम्हाला सेव्या बटनावर क्लिक करायचं आहे. आता करायला अपलोड सेल्फ डिक्लेरेशन राहिलं मित्रांनो. ठीक आहे, तर बघा मित्रांनो इथं जे काही नोट आहे मित्रांनो, ठीक आहे, काय म्हणते, प्लीज डाउनलोड सर्टिफिकेट ऑफ अंडरटेकिंग राईट इन इट इन ओन हँड रायटिंग अँड देन अपलोड सेल्फ अटेस्टेड फॉर्म इन द गिव्हन फील्ड बिलो सर्टिफिकेट ऑफ अंडरटेकिंग. तर बघा आपल्याला ते आधी सर्टिफिकेट आपण डाउनलोड करून घेऊया मित्रांनो. तर बघा सर्टिफिकेट ऑफ अंडरटेकिंग याच्यावर मी क्लिक करत आहे आणि तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर बघा ते डाउनलोड झाल्यानंतर कसं दिसते ते मी दाखवतो. तर बघा मित्रांनो, हे जे सर्टिफिकेट आहे तर हे असं असणार, तुम्हाला ते भरून घ्यायचं आहे, तुमचा फोटोसुद्धा इथं चिटकवायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये काय लिहायचं, आय तुमचं जे काय नाव असेल ते, परत तुम्ही सन ऑफ तुमच्या बाबाचं नाव. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं, तुम्हाला इथं सिग्नेचर ऑफ पॅरेंट ऑर गार्डियन ऑर नेम ऑफ पॅरेंट ऑर गार्डियन याच्यामध्ये तुमच्या वडिलांची सईन लागेल मित्रांनो. ठीक आहे, आई वडिलाची. परत तुमचं जे काही हा जो बॉक्स आहे मित्रांनो हावाला, त्याच्यामध्ये तुमच्या डाव्या हाताचा अंगठा तिथं उमटवायचा आहे आणि इथं तुमची सिग्नेचर राहील मित्रांनो. परत तुमचं नाव, ठीक आहे, परत तुम्ही बाकीचं नाही टाकलं तरी चालते. नंतर मित्रांनो, वर जो काही हा कंटेन आहे, ठीक आहे, तर हा कंटेन म्हणजे किती पॉईंट नंबर 1, 2 आणि 3 हा तुम्हाला खालच्या पेजवर इथं लिहायचा मित्रांनो, तुमच्या अक्षरात आणि हा काळा पेननं लिहायचा मित्रांनो. ठीक आहे, तर हे खोरं पेज यासाठी दिलेलं आहे, तुम्हाला 1 नंबर, 2 नंबरचा पॉईंट आणि 3 नंबरचा पॉईंट लिहून घ्यायचा मित्रांनो. ठीक आहे, आणि हे लिहून घेतल्यानंतर तुम्हाला इथं फोटो चिटकवायचा आहे, बघा इथं देत आहे ते. ठीक आहे, जसा तुमचा ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये आहे तसा, आणि तुम्हाला सहीसुद्धा करायचे जसं मी तुम्हाला सांगितलं ते, आणि नंतर हे अपलोड करायचे मित्रांनो PDF तुम्हाला. ठीक आहे, याची प्रिंटआउट काढून ती PDF तुम्हाला कशी अपलोड करायची ते मी तुम्हाला सांगतो. तर बघा मित्रांनो, इथं जे काही चूज फाईल दिलेलं आहे, म्हणजे मी सध्या मोबाईलमधूनच बघत आहे, तर या चूज फाईलवर तुम्हाला क्लिक करायचं आणि जी काही PDF होती तर ती .jpg नाहीतर मग .jpg नाहीतर मग .png किंवा मग .pdf या फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची, आणि त्याची साईज किती असली पाहिजे मित्रांनो, 10 ते 100 KB असली पाहिजे. चला तर मी आता ती जे काही सेल्फ डिक्लेरेशन आहे हँड रिटन, तर ते मी अपलोड करून घेतो. तर बघा मित्रांनो, सर्टिफिकेट अपलोड केल्यानंतर तुम्हाला सक्सेस म्हणून मॅसेज येईल, फाईल अपलो सिलेक्टेड, तर काय करायचं, ओके करायचं. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला सेवा बटनावर क्लिक करायचं. आता करायला मित्रांनो, बघा मित्रांनो इथं आपली सिटीसुद्धा टाकायची आहे, तुम्ही ज्या सिटीच्या आता तिथे इथं सिटी तुम्हाला एंटर करायची आहे. तर बघा मी सिटी एंटर करून घेतो, सिटी एंटर केल्यानंतर तुम्हाला परत मग सेवा बटनावर क्लिक करायचं आहे. तर बघा, आर यू शुअर वन्स सबमिटेड प्रिव्ह्यू कॅन बी चेंज, म्हणजेच काय मित्रांनो, तुमचं जर ॲप्लिकेशन बरोबर असेल तर सेव्ह करा, नाही तर मग काय करा, एडिटवर जसं मी मग काय क्लिक केलं होतं तसं एडिटवर क्लिक करून तुम्ही बाकीचे डिटेल परत चेंज करू शकता. तर काय करायचं, बरोबर असेल तर ओके करायचं, नसेल तर मग कॅन्सल करायचं. तर काय करतो मी आता, ओके करतो. तर बघा, डाटा हॅज बीन सेव्ह सक्सेसफुली असं काही दाखवतं, तर काय करायचं, ओके करायचं. ठीक आहे मित्रांनो, आता तुमचा डेटा काय झालेला आहे, सेव्ह झाला आहे. तर बघा आता तुम्हाला मॅसेजसुद्धा आलेला असणार आहे,
ठीक आहे, तर तो तुम्ही बघू शकता नंतर। तर बघा आता काय म्हटलं, प्रिव्ह्यू सबमिटेड, प्रिव्ह्यू सबमिटेड सक्सेसफुली, टू कंप्लीट द रजिस्ट्रेशन क्लिक ऑन फायनल सबमिट बटन बिलो। तर काय करायचं तुम्हाला, हे जे काही फायनल सबमिट बटन आहे तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो, ठीक आहे। तर बघा मी याच्यावर फायनल सबमिट या बटनावर क्लिक करतो। त्यानंतर बघा ॲप्लिकेशन स्टेटस, बघा इथे काय म्हणते, ॲज पर आय सी जी नोटिफिकेशन रिझर्व कॅटेगरी कॅन्डिडेट आर एक्झेम्प्टेड फ्रॉम मेकिंग ॲप्लिकेशन फीज पेमेंट, युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज सक्सेसफुली सबमिटेड। म्हणजेच काय मित्रांनो, इथे एस सी एस टीसाठी काय ॲप्लिकेशन फी नाही, जसं की मी तुम्हाला आधी जो काही व्हिडिओ बनवला होता या व्हिडिओमध्ये सगळं काही सांगितलं होतं की जागा किती आहेत, ॲप्लिकेशन फी वगैरे सगळं काही, तर याच्यामध्ये तुम्ही बघून घ्यायचं। बाकी ओ बी सी आणि ओपनला इथं फी लागणार आहे मित्रांनो, ठीक आहे। तर तुम्हाला बाकीच्या कॅटेगरीला इथं फी लागणार नाही आहे। त्यानंतर बघा काय करतं, तुम्हाला व्ह्यू ॲप्लिकेशन फॉर्म याच्यावर क्लिक करून तुमचा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म बघू शकता मित्रांनो, ठीक आहे। हा तुम्हाला प्रिव्ह्यू दाखवत आहे या फॉर्मचा, तुम्ही हा फॉर्म प्रिंटसुद्धा करू शकता प्रिंट या बटनावर क्लिक करून। बघा तुम्ही या फॉर्मची पी डी एफसुद्धा सेव्ह करू शकता, सेव्ह ॲज पी डी एफ या बटनावर क्लिक करून, ठीक आहे मित्रांनो। तर बघा इथे मी पी डी एफ या बटनावर क्लिक करतो, ठीक आहे। तर बघा पी डी एफ याच्यावर क्लिक केलं, आता तुम्हाला याची पी डी एफसुद्धा इथं भेटणार आहे मित्रांनो। ती पी डी एफ तुम्ही काय करायची, सेव्ह करून घ्यायची मित्रांनो तुमच्या फोल्डरमध्ये, ठीक आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, आजचा हा जो काही इंडियन कोस्ट गार्डचा फॉर्म आहे तर हा कसा भरायचा ते मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो। फॉर्ममध्ये काही चुका झाल्या असतील त्यासाठी सॉरी मित्रांनो, थोडंसं होते मित्रांनो, कारण हा मोबाईलमध्ये थोडासा अवघड जातो मित्रांनो फॉर्म भरायला। तुमच्याकडे जर पी सी असेल तर मग खूप छान मित्रांनो, ठीक आहे। हा आपण मोबाईलवरच भरलेला आहे, तुम्हाला काय अडचण आली मित्रांनो तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगून द्या, मी तुम्हाला सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा मित्रांनो, ज्यांना कोणाला इंडियन कोर्स गार्डचा फॉर्म भरायचा असेल त्यांना। आपल्या चॅनलवर जर नवीन असाल मित्रांनो तर असेच व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।